नमस्कार, मी सुवर्णा. दुपारचा 1 वाजलाय. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघूयात. भाजपचं मिशन मुंबई पालिका सुरू झालेलं आहे. अमित शहांच्या उपस्थितीत भाजप कोर कमिटीची बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या कोर कमिटीची बैठक त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांच्या 2 बैठका होणार आहेत. पहिली कोर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पार पडेल. ही बैठक मुंबई पालिकेसंदर्भात असेल. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सहभाग असेल. तर दुसरी कोर कमिटीची बैठक मुंबई विमानतळावर पार पडेल. या बैठकीत प्रदेश कोर कमिटीचे सदस्य उपस्थित असतील. यामध्ये प्रदेश स्तरावरचा आढावा घेण्यात येईल. ही बैठक 5 वाजता होताना पाहायला मिळेल. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, मंत्री गिरीश महाजन, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या सगळ्यांचा सहभाग असेल. मुंबई महापालिकेसाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आज दिवसभरात त्यांच्या 2 महत्त्वाच्या कोर कमिटीच्या बैठका असणार आहेत. भेटीगाठी गणपती बाप्पा दर्शन हे तर असेलच, मात्र या बैठकांसंदर्भात अधिक जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या सोबत आहेत. तुषार, आजचा दिवस वेगवान घडामोडींचा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये आहेत. गणेश भक्तांना म्हणजे गणेशाचं दर्शन ते वेगवेगळ्या ठिकाणी घेत आहेत, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे 2 महत्त्वाच्या बैठका त्यांच्या असणार आहेत. मुंबई मिशन महापालिका या संदर्भात काय सांगशील? सुवर्णा, गृहमंत्री अमित शहा यांचं मुंबईतल्या बाप्पांचं दर्शन आता पूर्ण झालेलं आहे आणि आता बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. अमित शहांच्या प्रामुख्याने 2 बैठका पार पाडणार आहेत. पहिली बैठक मुंबई मिशन संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झालेली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार मुंबई संदर्भातली माहिती या बैठकीमध्ये देताना पाहायला मिळतात. या बैठकीमध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार बोलतील, त्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलतील आणि शेवटी या ठिकाणी समारोपाचं भाषण आपल्याला अमित शहा करताना पाहायला मिळणार आहे. या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काहीही करून मुंबई महानगरपालिकेवरती भाजपाचा महापौर बसायलाच हवा या संदर्भातल्या सूचना यापूर्वी देखील अमित शहांनी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र 1 महिन्यापूर्वी मुंबईच्या कार्यकारिणीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा आशिष शेलार यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. याच आशिष शेलार यांच्या कार्यकाळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाची सदस्य संख्या ही 32 वरून 82 वर पोहोचताना आपण पाहिले होते. मात्र आता जे राज्यामध्ये सत्तांतर झालेलं आहे, शिवसेना या प्रमुख पक्षाला पडलेलं या ठिकाणी खिंडार, एक शिंदे गट या ठिकाणी भाजपसोबत आलेला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काही करून भाजपाचा महापौर बसायला हवा या संदर्भातली या बैठकीमध्ये आपल्याला चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. शेवटचं समारोपाचं भाषण आपल्याला अमित शहा सर्व मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांना करतील. त्याचप्रमाणे 5 वाजता राज्याच्या कार्यकारिणी संदर्भातली बैठक, कोर कमिटीची बैठक मुंबई विमानतळावर पार पडताना पाहायला मिळणार आहे. या बैठकीमध्ये अमित शहा असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, संजय कुटे असतील, मंत्री गिरीश महाजन असतील, या सर्व सदस्यांचा समावेश असणार आहे. दुसऱ्या बैठकीमध्ये प्रामुख्याने लोकसभा मतदारसंघ या संदर्भातला आढावा घेतला जाऊ शकतो. प्रामुख्याने ज्याप्रकारे मुंबई महानगरपालिका मिशन आहे, त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती हे देखील मिशन आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे प्रमुख नेते आपल्याला बैठकांचं सत्र घेताना पाहायला मिळतात. केंद्रीय नेत्यांचे देखील दौरे सुरू आहेत. त्यामुळे आजचा अमित शहांचा दौरा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती महत्वपूर्ण असा दौरा आहे. सुवर्णा, तुषार, आभार, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आज आल्यानंतर म्हणजे मुंबईत आल्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्यासोबत उपस्थित होते. अमित शहा हे सगळ्या त्यांच्या कुटुंबासोबत आलेले होते. या सगळ्या कुटुंबानं, अमित शहा यांच्या कुटुंबानं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. याच वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे काही महत्त्वाचे नेते लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या वेळी उपस्थित होते. अमित शहांची पत्नी आणि नात त्यांच्या सोबत होती. ज्यावेळेला लालबागच्या राजाचं दर्शन त्यांनी घेतलं,
लालबागमध्ये काही वेळासाठी सामान्य गणेश भक्तांकरता दर्शन बंद ठेवण्यात आलेलं होतं. केंद्रीय गृहमंत्री दर्शनाकरता येत असल्या कारणानं प्रोटोकॉल असल्यामुळे गणेश भक्तांसाठी दर्शन बंद ठेवण्यात आलेलं होतं. आणि जसेही अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन बाहेर पडले, सगळा VVIP लोकांचा ताफा बाहेर पडला, त्यानंतर लगेचच सर्वसामान्यांसाठी दर्शन खुलं करण्यात आलं. वांद्र्यातील बाप्पाचं दर्शन घेतलं अमित शहा यांनी. आशिष शेलार, ॲडव्होकेट आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष, मुंबईची जबाबदारी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर, त्यांच्यावर आहे. त्यांच्याकडून अमित शहांचं स्वागत करण्यात आलं. अमित शहांचा हा मुंबई दौरा आपण बघतोय. संध्याकाळी ते दिल्लीकडे परततील, मात्र त्याआधी कोअर कमिटीच्या दोन महत्वाच्या बैठका आहेत. एक मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरची महत्वाची बैठक जी उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर होणार आहे, आणि दुसरी निघताना विमानतळावर होईल असं कळतंय, जी प्रदेश स्तरावरचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार आहे. अमित शहांनी वांद्रे पश्चिम इथल्या आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणेश मंडळाचं दर्शन घेतलं, त्यावेळची ही दृश्य आपण बघतो आहोत. भाजपचे काही महत्वाचे नेते सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. आणि आता ही दृश्य देवेंद्र फडणवीस यांच्या घरची आपण बघतोय. थेट दृश्य आहेत. अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना होते, अनेक वर्षांची परंपरा आहे. याही वर्ष शासकीय निवासस्थानी त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलंय. देवेंद्र फडणवीसांची लेख अमित शहा आणि त्यांच्या पत्नीचं नमस्कार करून आशीर्वाद घेते आहे. देवेंद्र फडणवीस दृश्यांमध्ये दिसत आहेत. अमित शहा यांच्या पत्नी आणि देवेंद्र फडणवीस यांची फॅमिली. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आलेले आहेत शासकीय निवासस्थानी, जिथे बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. विनोद तावडे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. विनोद तावड्यांकडे सुद्धा फार महत्वाची जबाबदारी भाजपनं दिलेली आहे. भाजपचे अजून काही नेते आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, जे आत्ता उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी. इथेच कोअर कमिटीची बैठक होणार आहे अशी माहिती मिळते आहे. प्रवीण दरेकर सुद्धा दृश्यांमध्ये दिसत आहेत, सगळे भाजपचे महत्वाचे नेते. आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्र्यांच्या घरी आलेल्या बाप्पा, घरी विराजमान झालेल्या बाप्पांचं दर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या पत्नी यांनी घेतलेल्या, त्यांची नात पण त्यांच्यासोबत आहे. ही सागर बंगल्यावरून अमित शहा बाप्पाचं दर्शन घेतानाची थेट दृश्य आपण बघतोय. आणि याच ठिकाणी म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानीच कोअर कमिटीची भाजपची बैठक होईल अशी माहिती तरी मिळती आहे. फार फार महत्वाची ही बैठक असेल, कारण केंद्रीय गृहमंत्री स्वतः या बैठकीला उपस्थित आहेत आणि मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही बैठक महत्वाची आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर टीका करण्यात आली होती, त्याला शेलार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. दुसऱ्यांना फोडा झोडा काय सांगता, पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या, सचिन वाझेला वसुलीला कुणी बसवलं, ख्यात कीर्त डॉक्टर अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत कोण बसलं,
थोडा झोडा सोडा, तुमचं तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल वाचवा हे मिशन सुरू आहे, त्याचं काय? असे अनेक सवाल ट्विटरच्या माध्यमातून शेलारांनी केले. उद्धव ठाकरे सरकारनं विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी पाठवलेली 12 नावांची यादी अखेर राज्यपालांनी रद्द केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली होती. ठाकरे सरकारनं पाठवलेल्या यादीला राज्यपालांनी 2 वर्ष मान्यता दिली नाही. मात्र शिंदे यांच्या शिफारसीला लगेच प्रतिसाद देत ठाकरे सरकारची 12 जणांची यादी रद्द करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यापूर्वी या 12 जागा भाजप शिंदे यांच्याकडून भरल्या जाण्याची शक्यता आहे. ज्या सरकारच्या वैधानिकतेबाबतचा प्रश्नचिन्ह उपस्थित असताना त्या सरकारला मागच्या सरकारने घेतलेले निर्णय, केलेल्या शिफारसा किंवा महामंडळ रद्द करण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न साधारणपणे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे. वास्तविक राजकारण हे सद्भावनेतनं झालं, राजकारण विकासच झालं तर सर्वांनाच आनंद आहे. परंतु सुडाचं राजकारण जे महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून योग्य नाही, महाराष्ट्राच्या हिताचं नाही. पुढच्या बातमीकडे वळूया. पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा अथरोड जेलमधील मुक्काम वाढलाय. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्यानं संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आलंय. यावेळी न्यायालयानं त्यांच्या 19 सप्टेंबरपर्यंत कोठडीत वाढ केली आहे. पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. आरोग्यदायी म्हणून गुळाचा वापर सगळेच जण आपल्या आहारात करताना दिसतात, पण हा गुळ तयार करण्याकरता दौंड तालुक्यामध्ये जळण म्हणून वापर केला जात असलेल्या पदार्थाच्या वापरानं ग्रामस्थांचा जीव धोक्यात आलाय. मेडिकल वेस्टेज, चपला, बूट या विघटन न होणाऱ्या वस्तूंचा वापर गुळ तयार करण्यासाठी केला जातोय. हा कचरा जाळल्यानं होणाऱ्या धुरामुळे ग्रामस्थ हैराण झालेले आहेत. प्रत्येक गुऱ्हाळ घराच्या समोर ताडपत्री आणि उसाच्या पोत्याच्या खाली लपून ठेवलेला कचरा दिसतो आहे. या गुऱ्हाळ घराच्या प्रदूषणामुळे शेतीवरही वाईट परिणाम होतो आहे. आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांना अधिक विचारूया. सुमित, हा सगळा काय प्रकार आहे? जे विघटन न होणारे पदार्थ आहेत किंवा विघटन न होणाऱ्या कचऱ्यात टाकलेल्या वस्तू आहेत त्या जाळल्या जात आहेत आणि गुळ तयार केला जातोय. दोन्ही बाजूने नुकसान आहे. एक तर जळणामुळे निघणारा जो धूर आहे त्यातूनही आणि गुळावरही काही परिणाम होऊ शकतो, काय अधिक सांगाल? नक्कीच त्याचा परिणाम गुळावरही होऊ शकतो, कारण गावकरी त्याच्यामुळेच हैराण झालेले आहेत. गुळांवर तर होतोयच, मात्र तिथे राहणारे जे गावकरी आहे म्हणजे दौंड तालुक्यातील पश्चिम पट्टा असेल त्या पट्ट्यामध्ये गुराळ घरांची संख्या साधारण 500 ते 700 वर आहे. आणि त्या गुराळ घरांमध्ये सर्रासपणे जे मेडिकल वेस्टेज असेल किंवा मग तिथले चपला असतील, बूट असतील, टायर असतील, असे जे जाळून सगळं जाळलं जातं, त्याऐवजी लाकूड जाळणं अपेक्षित असतं, मात्र हे सगळं जाळलं जातं. त्यामुळे इथले गावकरी हैराण झालेत, कारण धुराचे लोट हे अक्षरशः बाहेर यायला लागलेत इतक्या मोठ्या प्रमाणावर की पिकांवर त्याचा त्रास सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे पिकांची जी काय जी वाढ क्षमता आहे ती खुंटलेली आहे. आणि त्यामुळेच आता हे सगळे गावकरी जे आता त्रासलेले आहेत आणि त्यांनी आता ही गुराळ घरे बंद करण्याची मागणी केली आहे. किंवा मग ज्या गुराळ घरांमध्ये जे जाळलं जात आहे जळण म्हणून टायर असेल, मेडिकल वेस्टेज, ते बंद करण्याची मागणी केली आहे. वारंवार तशा अधिकाऱ्यांना देखील त्यांनी या सगळ्यामध्ये निवेदन दिले, मात्र त्या निवेदनाला कुठलाही प्रतिसाद हा अन्न प्रशासन विभाग असेल किंवा मग जल जे काही प्रदूषण मंडळाचे अधिकारी आहेत त्यांनी सर्रासपणे या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. नेमकं का दुर्लक्ष केलं जात आहे हे अद्याप न उलगडलेलं कोडं आहे, पण याचा त्रास मात्र गावकऱ्यांना होतो आहे. कारण निघणारा धूर असेल, दुर्गंधीयुक्त वास असेल, यामुळे सगळे नागरिक हैराण झालेले आहेत. जमिनीला सुद्धा प्रदूषित केलं जात आहे आणि शेतीवरही त्याचा परिणाम होतो आहे.
सुप्रीम कोर्टानं कृषी विमा कंपन्यांना दणका दिलाय. उस्मानाबादमधील शेतकऱ्यांना सगळी रक्कम परत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. जवळपास 550 कोटी रुपये परत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. औरंगाबाद उच्च न्यायालयानं निर्णय घेतलाय, सुप्रीम कोर्टानं रद्द करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. म्हणजे औरंगाबाद कोर्टानं जो निर्णय दिला होता तो सुप्रीम कोर्टानं रद्द केला आणि शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे परत करणार आहेत. सुप्रीम कोर्टानं विमा कंपन्यांना तसे आदेश दिलेले आहेत. औरंगाबाद न्यायालयानं जो निर्णय दिलेला होता तो आदेश स्थगित करत सुप्रीम कोर्टानं हा नवा आदेश दिलेला आहे. 550 कोटी रुपये परत करा असे विमा कंपन्यांना आदेश देण्यात आलेले आहे. सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे आणि हा निर्णय फार मोठा निर्णय आहे. शेतकऱ्यांकरता अत्यंत दिलाशाचा निर्णय आहे. औरंगाबाद कोर्टानं जो निर्णय दिला होता तो सुप्रीम कोर्टानं रद्द केला आणि सुप्रीम कोर्टानं असं विमा कंपन्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की 550 कोटी हे शेतकऱ्यांना परत करा. कृषी विम्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. काय तो निर्णय आहे जाणून घ्या माझ्या श्रोता. सुप्रीम कोर्टातील वकील ॲडव्होकेट अतुल ढग सर, आज सुप्रीम कोर्टामध्ये कृषी विम्याच्या संदर्भात एक याचिका होती. कोणाची याचिका होती, काय याचिका होती आणि आपण कोणातर्फे होता? आज एक शेतकऱ्यांचा पीक विमा या योजनेसंदर्भात एक याचिका सुप्रीम कोर्टात होती. भारताचे सर्वोच्च न्यायाधीश माननीय उदय ललित साहेब आणि माननीय न्यायाधीश रवींद्र भट साहेब यांच्या खंडपीठाने इन्शुरन्स कंपनीच्या वतीने दाखल केलेली उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा कर्जाची याचिका ही फेटाळून लावली. या प्रकरणामध्ये मी शेतकऱ्यांच्या वतीने बाजू मांडली. त्यात अशी परिस्थिती आम्ही मांडली की ज्यावेळेला असे काही अतिवृष्टी होते तर त्यावेळेला रस्त्यांची सुविधा नसते किंवा इंटरनेट फॅसिलिटीज नसतात किंवा दळणवळणाचे साधनं नसल्याकारणामुळे 72 तासाच्या आत अशी सूचना देणे काही शक्य होत नाही आणि ही वाईड स्प्रेड नॅचरल कॅलॅमिटी आहे. म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली होती त्यावेळेला इन्शुरन्स कंपनीला वैयक्तिक इन्फॉर्मेशन देण्याची काही गरज नाही आहे की जर राज्य शासनाने अशी सूचना त्यांना दिली तर इन्शुरन्स कंपनीने सर्व्हे करायला पाहिजे, लॉस असेसमेंट करायला पाहिजे आणि सारासार सगळ्याच शेतकऱ्यांना ज्यांचे नुकसान झालं आहे त्यांना संपूर्ण पीक विमा द्यायला पाहिजे अशी आमची जी आर्ग्युमेंट होती तर ती सुप्रीम कोर्टाने ॲक्सेप्ट केली आणि 200 कोटी रुपये जे इन्शुरन्स कंपनीने इथे जमा केलेले होते तर ते जिल्हा कोषागारमध्ये ट्रेझरी ऑफिस उस्मानाबादमध्ये जमा करायला सांगितलेत आणि शेतकऱ्यांना तात्काळ त्याचं वाटप होईल. म्हणजे येणाऱ्या दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना ती पैसे इन्शुरन्सचे पूर्ण पैसे साधारणतः सरासरी प्रत्येक शेतकऱ्याला 3.5 लाख उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्येकी 90,000 प्रीमियम त्यांना इमिजिएट मिळेल विथ इंटरेस्ट. होते ॲडव्होकेट अतुल ढग सुप्रीम कोर्टाचे वकील आहे. यांनी स्पष्ट केलंय की जवळपास 550 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे विमा कंपनीला. नवी दिल्ली न्यूजनिश राजीव सह प्रशांत लामदास न्यूज 18 लोकमत. शिक्षक दिनी प्रशांत बंब यांनी मुख्यालयाला भेट दिली. यानंतर त्यांनी जे शिक्षक मुख्यालयात होते त्यांची पाद्यपूजा केली. वाळूज इथल्या एका शिक्षकाच्या घरी ते गेले होते. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी बंब यांनी किती वेळा पुढाकार घेतला होता असा सवाल विचारला जातोय. शिक्षक दिनाच्या दिवशी माझा सत्कार होईल हे अनपेक्षित होतं आणि अनपेक्षित असताना हा मला एकदम सुखद धक्का मिळालेला आहे आणि त्याबद्दल मी आमदार साहेब प्रशांत बंब साहेब यांचे खूप आभार मानते. मुख्यालयाच्या ठिकाणी राहूनच विद्यार्थ्यांच्या विकासाकडे शिक्षणाकडे त्यांचे लक्ष देता येईल हे साहेबांचं जे म्हणणं आहे ते मला पटतं, एकदम योग्य आहे असं वाटतं. आता 27 मधून जर 3-4 गावात राहतायत तर त्यांचं आपण नक्कीच पूजन केलं पाहिजे की इतक्या व्यवस्थेमध्ये ते गावात राहून शिकवतात. ज्या ठिकाणी ते शिकवतात त्याच ठिकाणी राहतायत. तर ताईकडे मी आलो, ते 4थीला शिकवतात. त्यांचा खरोखर आज शिक्षक दिनी आज माझा दिवसही सत्कारणी लागला आणि राज्यामध्ये असेही शिक्षक महोदय आहेत की जे आपल्या गावात राहून आपल्या पाल्यांना शिकवतात. एक सुरुवात चांगली झाली आजच्या दिवसात. हो, एकदम चांगली सुरुवात झालेली आहे आणि म्हणून मी धन्यवाद देतो ताईंना. गुलाबराव पाटलांनी भुसावळमध्ये जोरदार फटकेबाजी केली आहे. अनेक पुढारी आता सीझनल असतात. ज्याप्रमाणे छत्री पावसात वापरतो त्याप्रमाणे ते सीझनल पुढारी फिरत असतात असं टोला गुलाबराव पाटलांनी लगावला.
शिवसेना कुणाची यावरून जो येतो तो आमच्यावर बोलतो, पण शिवसेना आमचीच आहे, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही काय कमळावर विजयी झालो का असा सवाल उपस्थित करत, ज्यांच्यासोबत आमचं 25 वर्ष लफडं होतं त्याला आम्ही आय लव्ह यू म्हटलं अशी फटकेबाजी त्यांनी केली आहे. शिवसेना कोणाची? कोणाची म्हणजे काय? आमची. आम्ही शिवसेना सोडली आहे का? आम्ही कमळावर उभे आहे का? आमचं त्यांच्याशी लव्ह मॅरेज होतं 25 वर्ष. आम्ही आय लव्ह यू म्हटलं, बाकी काय काय वाईट केलं आम्ही? तर शिवसेना कोणती? आमची. आम्ही बाळासाहेबांना सोडलंय का? नाही. चांगला चांगला कार्यक्रम वाजून जातो एवढं सोपं आहे. पहिल्या वेळेस होऊन जातो मनु लॉटरी मध्ये, पण पहिल्या वेळेस कोरी पाटी होऊन जाते. पण 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस एवढं सोपं आहे का? ते तो हुशार आहे, लोकांना उलटू नाही करू शकत. काम करो. काय काय सिजनेबल पुढारी, आता इलेक्शन लागलं ना आता दारवर फिरतील. सिजनेबल पुढारी म्हणतो मी यांना. हे सीझन पाहिलं की छत्री कशी पकडते पाऊस आल्यावर, तसे लोक आहेत ते. योगायोगाने हे खातं मिळालेलं आहे. या खात्याचा उपयोग होत असताना मी नशीबवान आहे. तर पूर्वी पाण्याच्या खात्याला बजेट किती असायचा? 400-500 कोटी रुपये असायचा. मला 15,000 कोटीचा बजेट आहे एका वर्षात, आणि माझे पैसे कोणीच कापू शकत नाही. आजी दादा कापू शकले तर बाकी कोण कापणार? एकट्या बारामतीमध्ये 800 कोटी रुपये दिले आपण, एकट्या बारामती तालुक्यामध्ये. फार विकास झाला असं म्हणतात, पण मग 800 कोटी लागले कसे मी समजत नाही. ठीक आहे, पाण्याचा विषय त्याच्यामध्ये जास्त बोलू नये, राजकारण पण आलं नाही. कोकणात ग्रामीण भागात सर्वत्र गौरी गणपतीची धूम बघायला मिळते आहे. गौरी गणपती समोर सादर होणारे पारंपरिक नृत्य खास आकर्षक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांनी पारंपरिक नृत्य सादर केलं, त्याची ही दृश्य आपण बघतोय. दापोलीमध्ये पारंपरिक नृत्य सादर करण्यात आलं. तर मावळ तालुक्यामध्ये आजही अतिदुर्गम भागात गौरी गणपती सणाला पुरुष मंडळी फेर धरतात, पारंपरिक लोकनृत्य सादर करतात, माहेरवाशिणी गौरीचं स्वागत करतात. यावेळी आदिवासी समाज गौरी गणपतीची आरास करून देवाला साद घालतो. कोकणात गौरी गणपतीचा उत्साह बघायला मिळतोय. पारंपरिक खेळ करण्याची प्रथा गौरी गणपतीच्या निमित्तानं बघायला मिळते आणि त्याचीच ही दृश्य आहेत. काही ठिकाणी जाखडी नृत्य तर काही ठिकाणी बाल्या डान्स केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या केळशी गावानं पालिता या पारंपरिक नृत्याची जपणूक केली आहे. या गावातील पलिता नाच सर्वत्र प्रसिद्ध आहे. गावातील आबालवृद्ध सर्वजण हातात मशाली घेऊन ढोलकीच्या तालावर पारंपरिक वेशभूषेत ठेका धरतात. गावातील प्राचीन महालक्ष्मी मंदिरासमोर हा नाच केला जातो. जुन्नर तालुक्यातील सावरगाव इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं हिमालयाचा देखावा साकारलाय. बर्फाळ पर्वतरांगेमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यासोबतच 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शनही भाविकांना इथं घेता येणार आहे. हे मंडळ दरवर्षी विविध समाज प्रबोधन करणारे आणि पौराणिक देखावे सादर करत असतात. गौरी गणपती निमित्तानं घरोघरी विविध पारंपरिक देखावे पाहायला मिळतात. तुषार पवार या भाविकानं आपल्या घरी जात्यावर दळणाऱ्या आणि ओवी गाणाऱ्या महिलांचा देखावा साकारलाय. गावामधलं वातावरण त्यांनी इथं दाखवलं आहे. भारताप्रमाणे जगभरात गणेशोत्सवाची धूम बघायला मिळते आहे. UAE मध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. शारजा इथल्या रवी लव्हाळे यांनी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. या लव्हाळे कुटुंबियांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्याकरता शारजातील भाविक हजेरी लावत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या
नैरोबी इथल्या महाराष्ट्र मंडळाचं गणेशोत्सवाचं हे 77वं वर्ष आहे. गेली 76 वर्ष आपलं महाराष्ट्र मंडळ पूर्व आफ्रिका भागात विशेषतः नैरोबी आणि केनिया इथं गणेशोत्सव साजरा करत आहे. यावर्षी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहितीपर देखावा इथं सादर करण्यात आलाय. नैरोबी या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. जगभरामध्ये नेमकं काय घडतंय हे बघण्यासाठी वेगवान घडामोडी घेऊन काही क्षणात परत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.